तिसरी लाट येते आहे. अनेक तज्ज्ञांकडून बोललं जातं आहे की ही तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक आहे. या संदर्भात चर्चेसाठी आपण आलेलो आहोत जितेंद्र देशमुख सरांकडे, आणि आज आपल्याला त्या दिलखुलास चर्चा करणार आहेत. कोरोनाची तिसरी लाट येणार आहे का आणि ती लहान मुलांमध्येच त्याचा प्रादुर्भाव किंवा संसर्ग हा जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळणार आहे का, तर ह्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मी सांगेल की जगातले सगळे तर्कशास्त्रतज्ञ, सायंटिस्ट, बालरोगतज्ञ ह्या सगळ्यांचं मत असं आहे की तिसऱ्या लाटेत लहान मुलांमधील प्रादुर्भाव संसर्ग हा जास्त प्रमाणात आपल्याला बघायला नक्कीच मिळणार आहे. त्याच्या मागचं प्रमुख कारण आहे ते म्हणजे जे काही लसीकरण निघालं आहे, तर त्या लसीकरणाने सुरुवातीला आपण आपल्या देशामध्ये 60 वर्ष वयोगटावरील लोकांना लसीकरण दिलं आहे. दुसऱ्या टप्प्यात आपण 45 ते 60 वर्षाच्या वरील लोकांना लसीकरण देत आहे, आणि आता सरकारने तिसऱ्या टप्प्यात 18 ते 45 दरम्यानच्या सगळ्या लोकांना लसीकरण देण्याचं ठरवलं आहे. तर वंचित राहिलेला वयोगट म्हणजे 1 वर्ष ते 18 वर्ष ह्या वया दरम्यानची जी लोकं आहेत त्यांचा लसीकरणापासून ते वंचित आहेत. तर साहजिक आहे करोनाचा संसर्ग त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात होण्याची शक्यता खूपच जास्त आहे. मग ही लाट आलीच का आणि एवढ्या जोराने का लाट आली, तर त्याच्या मागचं प्रमुख कारण आहे की आपण सगळे जवळजवळ विसरलो ऑक्टोबरमध्ये, मागच्या वर्षी मार्चला जेव्हा कोरोनाची संसर्ग आपल्याकडे सुरू झाला, लाट सुरू झाली, पहिली लाट ती साधारणतः ऑक्टोबरपर्यंत ओसरत गेली. त्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आपण सगळे जवळजवळ करोना गेला ह्या भ्रांतीतच सगळे पूर्णपणे अनमास्किंग, जसं मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करणे, सॅनिटायझेशनचा वापर न करणे, गॅदरिंग, सोशल गॅदरिंग मोठ्या प्रमाणावरती आपण वेगवेगळ्या समारंभात जाऊन हजर राहायला लागलो, तर तिथून आपल्याला दुसरी लाट अतिशय तीव्र गतीनं फेब्रुवारी एंडपासून ते साधारणतः मेच्या 15 तारखेपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला उपभोगायला आणि भोगायला लागले त्याचे दुष्परिणाम. तर तिसऱ्याच लाटे संबंधित बोलताना मी तुम्हाला सांगेन की प्लीज आपण सगळ्यांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क आहे, सॅनिटायझेशन आहे, याचा वापर प्लीज करा. अन्यथा आपण खरंच आता तिसऱ्या लाटेकडे, साधारणतः एपिडेमिओलॉजिस्टचं म्हणणं आहे किंवा तर्कशास्त्रतज्ञांचं म्हणणं आहे की ती लाट साधारणतः ऑगस्टच्या दरम्यान आपल्याला भारतामध्ये बघायला मिळणार आहे. सर, आता या ठिकाणी तिसरी लाट येणारच आहे आणि अनेक तज्ज्ञांनी बोललं जातं आहे, आज तुम्हीही सांगितलं की तिसरी लाट येण्यामागचे कारणं काय, तर लहान मुलांसाठी अजूनही वॅक्सिनेशन झालं नाही, त्यामुळे ती मुलं सुरक्षित अजूनही कोरोनापासून नाहीत. परंतु आता ही तिसरी लाट जरी आली तर तिच्यापासून रोखण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांची कशी काळजी घ्यावी आणि कोरोनापासून कशी मुलं वाचवावीत? ह्या तिसऱ्या लाटेत मुलांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सगळ्या फॅमिलीजने, सगळ्या पालकांनी काय काळजी घ्यावी ह्या संदर्भात मी तुम्हाला सांगू इच्छितो की जन्मापासून ते 2 वर्षापर्यंतचं बाळ जनरली कुठल्याही सोशल गॅदरिंगमध्ये सहभाग होणारच नाही, त्याची निव्वळ फक्त आई त्याची काळजी घेत असते. तर ह्या मुलांमध्ये लागण होण्याची शक्यता ही नक्कीच कमी आहे. पण 2 वर्ष ते 5 वर्षादरम्यानची मुलं ही बऱ्यापैकी सोसायटीमध्ये वेगवेगळ्या मुलांच्या संपर्कात येऊन एकमेकांना हा आजार देण्याची शक्यता आहे. तर पुढील काही महिने सोसायट्यांमध्ये मुलांना न पाठवणे, बाहेर खेळायला न पाठवणे, मुलांसोबतच पालकांनी जास्तीत जास्त वेळ देऊन त्यांना घरातच एंगेज करून ठेवणं, त्यांच्याबरोबर वेगवेगळे खेळ खेळणं, जेणेकरून बालकांवरती त्यांच्या मनावरती कुठले दुष्परिणाम घरात कोंडून ठेवल्यामुळे होऊ नये यासाठी पालकांनी त्यांना जास्तीत जास्त वेळ देणे. आणि 5 वर्ष ते 18 वर्ष वयोगटादरम्यानची मुलं साहजिक आहे ते बाहेर जाणारच आहेत, तर आल्यानंतर त्यांना हा जो त्रिसूत्री आहे आपली, सोशल डिस्टन्सिंग आहे, मास्क आहे, सॅनिटायझेशन आहे, याचं जास्तीत जास्त ज्ञान मुलांना देत राहणं. तिसरं, हा ह्युमन टू ह्युमन ट्रान्सफर होणारा आजार आहे. करोना हा काही कुठल्याही प्राण्यांपासून होणारा आजार नाही, तर ह्युमन्सच ह्युमनला देणार आहे. तर आपण किती जरी मुलांना डांबून ठेवलं तरी घरातला जो ब्रेड विनर आहे, जो पैसे कमवण्यासाठी बाहेर जाणार आहे, त्याने मात्र कंपल्सरी बाहेरून कामावरनं किंवा कुठल्याही कारणास्तव तो जर बाहेर गेला असेल तर घरी आल्यानंतर पहिले स्वतःचं सॅनिटायझेशन म्हणजे काय, कपडे सरळ धुवायला टाकणं, स्वतः आंघोळ करणं, हात धुणं, तोंड धुणं आणि मगच इतर लहान मुलांच्या संपर्कात त्याने जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि ह्या लाटेत आपण बघितलं की मॅक्सिमम पालक जर पॉझिटिव्ह येत असताना त्यांनी त्यांच्या मुलांना गावी आजी आजोबांकडे पाठवलं,
ह्या हेतून की आता आम्ही पॉझिटिव्ह आहोत तर बाळाला त्रास नको, पण एका फॅमिलीत हा स्ट्रेन जो सध्या कोरोनाचा स्ट्रेन आहे हा म्युटंट स्ट्रेन आहे. एका फॅमिलीतल्या एका व्यक्तीला जर आजार झाला तर जवळजवळ सगळीच फॅमिली याच्यात पॉझिटिव्ह येते. तर स्वाभाविक आहे की हे बाळसुद्धा ऑलरेडी पॉझिटिव्ह आहे पण ते असिम्प्टमॅटिक आहे. तर ते आजी आजोबांकडे सर्रासपणे सगळ्या पालकांनी पाठवलं, त्यामुळे सध्या दुसऱ्या लाटेच्या शेवटी आपल्याला पेरिफेरी म्हणजे शहराच्या बाहेर गावांकडे कोरोनाची लागण आणि त्याचं प्रमाण जास्त प्रमाणात बघायला मिळालं आहे. तर ह्या मुलाखतीच्या संदर्भात मी तुम्हाला सगळ्या पालकांना निवेदन करू इच्छितो की जर तुम्ही पालक म्हणून पॉझिटिव्ह असाल किंवा बाळ जरी पॉझिटिव्ह असेल तरी तुम्हीच त्याची काळजी घ्यावी. आणि बाळाला अजिबात जे वडीलधारे माणसं आहेत 60 वर्षाच्या वयोगटातले आहेत जे इम्युनो कॉम्प्रोमाइज आहे ज्यांची प्रतिकार क्षमता नाही त्यांना त्याचा सांभाळ करायला सांगू नये असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. आता लहान मुलांमधला करोना आपल्याला एकतर ॲक्यूट कोविड म्हणजे काय की अचानक झालेला हा आजार करोनाची लागण त्याच्यामध्ये माइल्ड मॉडरेट आणि सिव्हिअर असे 3 प्रकार असतात. तर त्यातलं 85% मुलांना करोनाची माइल्ड स्वरूपातच लागण होणार आहे जे की पालकांना घरातच बसल्या दिसणार आहे की त्याला सर्दी खोकला आणि ताप आला आहे. तर नजदीकच्या दवाखान्यात त्याला घेऊन जाणं, त्यांच्या फॅमिली फिजिशियन असेल पिडियाट्रिशियन असेल त्याच्याकडनं कन्सल्ट करून घेणं, त्याला जनरली पॅरासिटामॉल आणि नाकातला ड्रॉप नेझोक्लिअर किंवा नेझल कुठलाही सलाईनचा ड्रॉप ही एकमेव ट्रीटमेंट आहे. पण स्वतः ट्रीटमेंट न देता त्यांनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं. मॉडरेट आणि सिव्हिअर हे करोना मात्र नक्कीच हॉस्पिटलाइज करण्याजोगे असणार आहेत लहान बाळांमधले. त्याच्यामुळे एखाद्या बाळाला ताप येतो आहे सर्दी आहे खोकला आहे पण जर धाप लागत असेल दम लागत असेल तर प्लीज सरळ मोठ्या हॉस्पिटलच्या दिशेने त्याला घेऊन जाणं आहे. पोस्ट कोरोना सिंड्रोम म्हणजे मुलांमध्ये हा ॲक्यूट करोना मी तुम्हाला सांगितला, ह्या मुलांमध्ये माइल्ड मॉडरेट सिव्हिअर करोना ह्याची कुठली लक्षणं दिसली नाही पण करोना तो पॉझिटिव्ह होता किंवा पालक पॉझिटिव्ह होते तर 15 दिवस ते 30 दिवसादरम्यान मुलांमध्ये डोळे लाल होणं, तोंड लाल होणं, हातापायाला सूज येणं आणि कंटिन्युअस ताप येणं ही पोस्ट कोविड सिंड्रोमची लक्षणं आहेत. तर कृपया यातलं एक जरी लक्षण आपल्याला निदर्शनात आलं तर आपल्या डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा. धन्यवाद जितेंद्र देशमुख सर. बालरोगतज्ञ जितेंद्र देशमुखांनी पालकांनी आपल्या बाल्यांची कशी काळजी घ्यावी ह्या संदर्भात आणि त्यांच्याविषयी जो तिसरी लाट मुलांसाठी जी घातक ठरते ह्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवलेले आहेत. हडपसर मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून सगळ्या डॉक्टरांना एकत्र घेऊन त्यांनी अनेक सेमिनार्स घेतलेत. त्याचबरोबर काही ज्यावेळेस आमदार साहेब असतील किंवा खासदार साहेब यांच्याबरोबर त्यांनी बैठका घेतल्या की तिसऱ्या लाटेमध्ये हडपसर मेडिकल असोसिएशनची काय भूमिका असेल त्यामध्ये अनेक बालरोगतज्ञ डॉक्टर्स आणि इतर डॉक्टरांचा सहभाग आहे. मी देशमुख सरांना की खरंच आमच्या चर्चेत सहभागी झालात तुम्ही आणि आमच्यातले जे लहान मुलांचे पालक आहेत किंवा ही तिसऱ्या लाटेसंदर्भात जी